मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची उमेश पाटलांमुळे मोठी कोंडी होत होती. शिवाय उमेश पाटलाला कोणच आवरत नसल्यामुळे राजन पाटील राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ झाले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अजित पवारांबरोबर राजन पाटील, बळीराम काका साठे, आमदार यशवंत माने आदींची बैठक झाली असून राजन पाटील यांचं म्हणणं ऐकून घेतलंय. त्यामुळे ही बैठक समाधानकारक झाली असून आता राजन पाटील भाजप मध्ये प्रवेश करणार ही चर्चा थांबली आहे, असं मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी व्यक्त केलंय. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.